नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे इयत्ता दहावी विषय मराठी पाठ क्रमांक चौदा पाठाचे नाव आहे काळे केस या पाठाचे लेखक आहेत नासी फडके मार्गदर्शक मी श्री विश्वास टोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर आपण पाठ क्रमांक चौदा काळे केस हा पाठ पाहत असताना या पाठामध्ये केसाच्या संदर्भात लेखकाने आपले विचार मांडलेले आहेत काळे केस कशाचं लक्षण आहे हेही लेखकाने या पाठामध्ये सांगितलेलं आहे आता आपण लेखकाचा परिचय करून घेणार आहोत लेखक जन्मनाव नारायण सीताराम फडके जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव कर्जत जिल्हानगर मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर पुणे राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र साहित्य अध्यापन भाषा मराठी साहित्य प्रकार कादंबरी वडील सीताराम फडके अपत्य अंजली आणि रोहिणी लेखकाचा परिचय करत असताना त्यांनी काळे केस हा पाठ का लिहिला आहे परंतु आपण या लेखकाचा परिचय जो आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर पूर्ण नाव आहे नारायण सीताराम फडके जन्म चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पुणे राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र साहित्य कला अध्यापन भाषा मराठी साहित्य प्रकार कादंबरी वडील सीताराम फडके आणि आपत्ते अंजली आणि रोहिणी नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील लेल, नावाजलेलं नावाजलेले लेखक होते ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ते इथून निवृत्त झाले कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून नासी फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत आकर्षक प्रारंभ कथेच्या मध्ये गुंतागुंत अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात त्या केवळ मनोरंजन करतात मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणारे असतात असे अक्षय फडकेंच्या लिखाणावर टीकाकार घेत असत असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई मृदू मधुर भाषा कथेमधले एखादे नाजूक रहस्य विस्मयाच्या हुलकावण्या व वा वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांच्या कथांचे विशेष होते मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार कलिकिर्ता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे अद्य प्रवर्तक म्हणूनही ते ओळखले जातात वेदक व्यक्तिरेखाटन संवाद चातुर्य रचनेच्या दृष्टीने बांधेसूतपणा प्रसन्न लालित्यपूर्ण भाषा वाचकांशी चटकन संवाद साधण्याची कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये त्यांची दौलत जादूगार प्रवासी अखेरचे बंड इत्यादी शंभराहून अधिक कादंबऱ्या गुजगोष्टी धूम्र वलय हे लघुनिबंध संग्रह प्रतिभा साधन प्रतिभाविलास हे लेखन प्रसिद्ध आहेत एकोणीसशे चाळीस साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते, ते अध्यक्ष होते एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत शैलीत प्रकट केले आहेत तर अशा प्रकारे आपण लेखकाचा परिचय करून घेतलेला आहे आणि त्यांनी या पाठाच्या संदर्भात सांगितलं की की हा एक लघुनिबंध आहे आणि या लघुनिबंधामध्ये काळ्या राहिलेल्या केसांचं एक निमित्त आहे आणि त्या केस काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने येणारे जे काही विचार आहेत ते विचार या ठिकाणी प्रकट करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कारणे शोधा आता इथे कारणं दिली आहेत लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही काय कारण आहे कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारण्याचे केस पांढरी झाले होते हे लेखकाच्या लक्षात आले बघा कारण काय सांगितलं ही लेखकांना स्वतःच्या केसाच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाची आश्चर्य वाटली नाही कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारण्याचे केस पांढरे झाले होते हे लेखकाच्या लक्षात आले दुसरं सांगितले कारण लेखकाच्या खणपटीला ले बसलेला ले माणूस केसाच्या शिल्लक प्रश्नाचा ता तागा ला होता कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अपयशी अयशस्वी ठरत होता आणि लेखकाकडून केस लेखकाकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळ मिळत असल्यास हवी होती म्हणजे इथे सांगितलं की की लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या शिल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकाकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास त्याला ती हवी होती अशी दोन कारणं इथे दिली पुढचे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेत घड्याळाची काठे मागे फिरवणे म्हणजे भूतकाळात जाणे सुस्कारे सोडणे विषाद व्यक्त करणे खनपटीला बसणे खूप आग्रह धरणे शेवटाच नेणे तगादा लावणे पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरीत राहणे पिच्छा पुरवणे खूप आग्रह धरणे शेवटाच नेणे निकाल लावणे निर्णयापर्यंत येणे गुडघे टेकणे शरण जाणे कृती सोमत अभिव्यक्ती असा एक प्रश्न आहे कल्पना ही देखील लक्ष्मीप्रमाणे लहरी असते या विधानाबद्दल तुमचे मतल्या उत्तर आहे लक्ष्मी ही वैभवाची देवी ती प्रसन्न व्हावी आपण श्रीमंत व्हाय असे प्रत्येक माणसाला वाटते पण प्रत्येक माणूस कधी श्रीमंत होत नाही किंबहुना लक्ष्मीची कितीही आराधना केली तरी ती प्रसन्न होत नाही लक्ष्मी कधी प्रसन्न होईल याचा कधीही नेम नसतो तसेच कल्पनेची आहे एखादी कल्पना सुचावी म्हणून ध खूप धडपड केली तिच्या मागे लागलो तरी ती प्रसन्न होत नाही याचे कारण एखादी कल्पना सुचण्याचा एखादा ठराविक मार्ग नसतो एखादी कल्पना कोणत्या विशिष्ट परिस्थितीत सुचते हे सांगता येत नाही मात्र तिच्याकडे पाठ फिरवल्यावर ती अचानक केव्हा तरी प्रकट होते म्हणजे मनाला मुक्त सोडले तरच नवनवीन कल्पना स्फुरतात पक्ष पंथ जात परंपरा धर्म वगैरेच्या चौकटीमध्ये आपण विचार करीत राहिलो तर नवीन काहीही सुचणार नाही म्हणून समाजात स्वातंत्र्याचे वातावरण असले पाहिजे मुक्त वातावरणातच समाजाचा व वा संस्कृतीचा विकास होतो पुढे वा वाचून म्हणजे कृती दिलेली आहे सूचनानुसार कृती कृती आकलन आहे बघा स्वतःचे विचार करण्याच्या वेळेबाबत लेखकाने दिले स्पष्टीकरण लिहा असा एक प्रश्न आहे उत्तरामध्ये सांगता येईल की लेखक असे सांगतात की त्यांची विचार करण्याची विशिष्ट वेळ अशी ठरलेली नाही खरे तर कोणी अमुक एका वेळेला विचार करतो आणि अमुक एका वेळेला विचार करीत नाही असे कधीही नसते ते स्वतः सदा सर्व विचार करीत असतात कोणत्याही लेखना लेखकांना तर त्याची गरजच असते लेखनासाठी त्यांना नवनवीन कल्पना हव्या असतात काही कल्पना अर्धवट लिहून झालेल्या असतात त्या पूर्ण करायच्या असतात गाढ झोपेचा काळ सोडला तर लेखक सतत विचारच करीत असतात पुढे शब्द खाली शब्द समूहाबद्दल समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आता इथे उत्तर पण समोर दिले केसभर विषयांतर म्हणजे काय अगदी थोडे सुद्धा विषयांतर दिलाय केसात पांढरं पडण्याची लागण म्हणजे केस पांढरे होणे आणि ई प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड प्रकाशामुळे चमकणारे झाड असा याचा अर्थ घेतलेला आहे पुढचा एक प्रश्न आहे की खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा इथे दिले निष्णात झिलई नित्यनेम लहरी तगादा हे शब्द दिले यापासून वाक्य तयार करायची सती सतार वाजवण्यात निष्णात आहे झिलई दिली की जुनी भांडी सुद्धा चकाकतात आम्ही नित्यनेमाने व्यायाम करतो आपण कधी लहरी वागू नये खाऊ दे असा छोट्या सुमीने आईकडे तगादा लावला खाऊ दे ती खाऊ मागते असं या ठिकाणी तगादा लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा मातीच्या ढिगात सुख मानिक मोती आढळतात त्या प्रश्नात दुसरा आहे त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते तिसरं आहे निंदेची पर्वा न करणारा मी आणि उत्तर चौथं आहे की प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं त्याची उत्तरं दिली लाला लाल रंगामध्ये बघा मातीच्या ढिगात सुखदुःखाचे मानिक मोती आढळतात उत्तर आहे दुःख दुसरं आ आहे त्या प्रश्नातील गर्भित प्रशंसा उघड असते उत्तर आहे गर्भित आणि उघड तिसरं आहे स्तुती निंदेची न करणारा मी स्तुती आणि निंदा असे दोन शब्द दिलेत प्रश्न विकणाऱ्या माणसाला उत्तर हवंच हो असतं उत्तर आहे प्रश्न आणि उत्तर तर अशा प्रकारे या ठिकाणी या शब्दा वाक्यातले शब्द समजले आहे पुढचा आहे चुकी बरोबर ते लिहा लेखनाची वेळ सांगता येते विचार करण्याची वेळ सांगता येते विचार करण्याची आवडती वेळ सांगता येते आणि उत्तरामध्ये लिहिले वाक्य चुकीबरोबर लेखनाची वेळ सांगता येते बरोबर विचार करण्याची वेळ सांगता येते चूक आणि विचार करण्याची आवडती वेळ सांगता येते बरोबर अशा प्रकारे चुकीबरोबर ही वाक्य या ठिकाणी सांगितलेली आहेत पुढे आई विशेषणे व नामे यांचे वेगळे गट करा इथे शब्द देत विचार वेळ अमुक प्रश्न नव्या अर्धवट निकाल निरोप पूर्ण जास्त निश्चय उंच तिसरा कल्पना उभ्या जो हे शब्द दिलेत यातले दोन गटामध्ये शब्दाचं विभाजन केलेलं आहे विशेषणे कोणती आहेत आणि नामे कोणती आहेत आता विशेषणे जर आपण पाहिली त्यातले अमुक नव्या अर्धवट पूर्ण जास्त उंच तिसरा आणि उभ्या ही झाली विशेषणं नामांमध्ये विचार वेळ प्रश्न निकाल निरोप निश्चय कल्पना आणि झोप ही झाली नामं तर अशा प्रकारे या दोन गट या इथे केलेल्या आहेत विशेषणे आणि नामांचे आता काही पुढील जोड शब्द पूर्ण करायचे आहेत तसं इथे दिले उंच आडव्या मानिक आणि नित्य आता उंचाच्या समोर दिले उंच सकल आडव्याच्या समोर दिले आडव्या उभ्या मानिकच्या समोर दिले मानिक मोती आणि नित्याच्या समोर झाले नित्य, समो नित्य नेम हे जोड शब्द शब्द या ठिकाणी पूर्ण केले आणि पुढचा प्रश्न दिला आहे की पुढील शब्दांच्या अक्षरामधून चार अर्थपूर्ण शब्द लिहा जसं सदा सर्व आणि स्नानगृहात हे शब्द दिले ते आणि इथे लाल रंगाने शब्द दाखवले सदा सर्वकाळ सर्वकाळमध्ये सदा सर्व काळ आणि सकाळ हे चार शब्द तयार झालेले आहेत स्नानगृहामध्ये स्नान हात तन आणि गृहात हे शार चार, आ, लिया। चार चार शब्द तयार झालेले आहेत अशा प्रकारे एका अक्षरामधून काही शब्दसुद्धा आपल्याला मिळू शकतात आता इथे आणखीन एक पुढचा प्रश्न आहे की लेखनाच्या नियमाबद्दलचा इथे पुढील शब्द अचूकल्या चार चार शब्द दिले त्यातला योग्य शब्द लिहायचा आहे जसं सामाजिक 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 यातला अचूक शब्द कोणता तो आपल्याला लिहायचा आहे तर यातला जो शब्द आहे तो इथे लिहिला गेलेला आहे जसं बघा इथे सामाजिक हा तीन नंबरचा शब्द इथे लिहिला गेलेला आहे नंतर इकडे क्रियाशील 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 तर यातला कोणता शब्द लिहिला गेला आहे सई इथे क्रियाशील मग हिंदीत इथे हा शब्द जो आहे हा योग्य शब्द दिलेला आहे तिसरं दिले अस्तित्व 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 यातला बरोबर शब्द आहे अचूक शब्द अस्तित्व हा पहिला शब्द आहे दैनंदिनी 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 <stasy. laughs> यातला हा शेवटचा शब्द हा योग्य आहे प्रसिद्ध 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 इथला जो शब्द दिलाय तो हा तीन नंबरचा प्रसिद्ध प्रसिद्ध हा शब्द योग्य आहे तर अशा प्रकारे लेखनामध्ये सुद्धा काही नियम असतात आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासू शकतो अभ्यासात अभ्यासाते काना मात्रा वेलांटी हे फार महत्वाचे लेखनाचे नियम आहेत आता पुढील वाक्यात योग्य विराम चिन्हे घाला असा एक प्रश्न आहे तुम्ही खरं सांगत नाही केस आपोआप काळे राहतात का दुसरं वाक्य दिले तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत आणि याची उत्तरं दिली तुम्ही खरं सांगत नाहीत पूर्णविराम केस आपोआप काळे राहतात काय प्रश्नचिन्ह आता इथे दुसरं वाक्य दिलंय त्याच्यामध्ये पहिल्यांदा अवतरण चिन्ह दिले तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत प्रश्नचिन्ह आणि चिन्ह पूर्ण तर अशा प्रकारे इथे विरामचिन्हांचा वापर या वाक्यामध्ये केला गेलेला आहे आता या पाठामध्ये काही महत्वाचे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत कोणते मुद्दे आहेत तर जसं मुद्दे असे आलेत लेखकाच्या केसांबद्दल अनेकांना प्रचंड कुतूहल त्या मुद्द्यावर काय सांगता येईल की लेखक व्याख्यानानिमित्त बाहेरगावी जातात तिथे जुन्या परिचयाची माणसे भेटतात त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते अनेक गोष्टीची गोष्टींची उजळणी होते त्यातच एक गृहस्थ लेखकाच्या अजून काळे राहिलेल्या केसांची चौकशी करत असतो कारण लेखकाचे केस काळे कसे याचे त्या गृहस्थाला एक कुतूहल वाटत असतं आणि म्हणून तो तो गृहस्थ काय करतो आ, लेखक त्या गृहस्थाच्या चौकशीकडे शे शेवटी दुर्लक्ष करतात आणि तो गृहस्थ मात्र विचारत असतो अशा प्रकारचा कुतूहल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की एका गृहस्थाचा लेखकाच्या काळ्या केसांचे रहस्य जाणून घेण्याचा हट्ट आणि यामध्ये एक गृहस्थ काय करतो लेखकाच्या खनपटीला बसतात म्हणजे तो हट्ट सोडतच नाही लेखक मात्र त्याची बोळवण करण्याचा प्रयत्न करतात की त्याला थोडासा डावलण्याचा प्रयत्न करतात पण ते लेखकाच्या जेव्हा लक्षात येतं की हा मला घडी घडी का विचारतोय कारण मग ते लक्षात जेव्हा आलेलं असतं तेव्हा त्या ग्र गृहस्थाचे काय केस जे आहे ते पांढरी झालेले दिसतात तो कलब लावण्यास लावण्यासाठी सुद्धा निरुपयोगी ठरत असतो त्याचा प्रयत्न आणि म्हणून केसांचा पांढरेपणा उघडा पडू नये हे त्याला वाटत असतं म्हणून ते लेखकाचा पुरवीत असतात पुढचा मुद्दा आहे की लेखकाचा त्या ग्रस्ताशी समजूत काढण्याचा प्रयत्न काय की लेखकाने त्यांना युक्तीने बाजूने सारण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते काय म्हणतात की जर खूप विचार केला तर त्या ग्रस्त त्या माणसांची केस पिकतात असं ते सांगत असतात असा एक नियम त्यांनी सांगितला तर मग त्या माणसाला एक आनंद होतो की काय अरे आपण सुद्धा खूप विचार करतो म्हणजे खूप विचारी माणूस आहे हा त्याला त्याचा आनंद मिळत असतो पुढचा एक प्रश्न विचार करण्याची आवडती वेळ खरं म्हणजे खूप विचार करण्यामुळे केस पिकतात असं सांगता सांग सांगता सांगता लेखक विचार करणे या प्रक्रियेकडे वळतात परंतु विचार करण्याची नेमकी वेळ कोणती हे मात्र कोणालाही सांगता येणार नाही कारण माणसं स हमेशा विचार करतच असतात लेखकांना तर विचार हा करायलाच लागतो कारण विचार केला नाही तर लेखन कसं होईल म्हणून विचार करण्याची वेळ ही कोण काही नक्की सांगता येणार नाही आहे परंतु विचार एक आवडती जी वेळ असते वे वे विचार करण्याची ती मात्र आपण सांगू शकतो असं लेखकाचं मत आहे कारण सकाळी दाढी करण्यासाठी जी जो वेळ असतो तो, तो वेळ आवडती वेळ म्हणून ते वे सांगत असतात कारण त्यावेळेला शांतपणा शांतता असते असं त्यांचं म्हणणं आहे पुढचा मुद्दा की मुक्त विचारांचा मनामध्ये जन्मतो कारण तिसऱ्या मजल्याच्या गॅदरीतून जेव्हा ते दाढी करत असतात त्या समोरचं दृश्य ते पाहतात सभोवतालचं आणि अतिशय आनंदीदायक वातावरण असतं म्हणून ते लेखक त्या खेळामध्ये ते वातावरण पाहून रमून जात असतात आणि त्यांचं मन मुक्त होत असतं असं नेमकं वेळी त्यांच्या मनात अनेक विचार जागे होत असतात त्यावर ते अशा निष्कर्षाला येऊन पोहोचतात की मन मुक्त असेल तेव्हाच आपल्याला विविध विचार स्फोरतात कल्पनेच्या किंवा विचारांच्या मागे लावून कल्पना किंवा विचार प्रसन्न होत नाहीत मन मुक्त ठेवले सर्व ग्रहपर पूर्वग्रह ग्रह दूर केले तर नवीन नवीन कल्पना व नवनवीन विचार आपल्यासमोर हात जोडून उभे राहू शकतात अशा प्रकारे या पाठाचे काही मुद्देसुद्धा आपण स्पष्ट त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे मला वाटतं हा पाठ आपण चांगल्या प्रकारे वाचा या प्रश्नांची उत्तरं सोडवा पुस्तकात जे प्रश्न आहे तेच प्रश्न बहुतेक याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तरासह तुम्हाला दिलेलं आहे वाचा विचार करा पुन्हा पुन्हा वाचा या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद